राम मंदिरावरती काय आहे? राम मंदिर त्या अयोध्या ह्या ठिकाणावर राम जन्मभूमी असा उल्लेख असल्यामुळं आणि त्या ठिकाणावर रामाचं यापुढे मंदिर होतं अशी त्याच्यामध्ये लोकांची एक भावना होती आणि त्या भावनेतून लोकांची एक इच्छा होती की त्या ठिकाणावर रामाचं मंदिर असल्यामुळं रामाचं परत मंदिर झालं पाहिजे किंवा व्हावं अशी बरेच भक्ताची इच्छा होती आणि त्यामुळं बराच राम भक्त मंडळी ह्या मंदिरामुळं समाधानी आहे. सरपंच, तुम्ही सरपंच म्हणून एक अयोध्येतील दारू उत्खनन किंवा कायदेशीर दारू विक्री व मांस विक्री करणाऱ्यांना आपल्याकडून काय आव्हान असेल तामसा इथून? काय म्हणले तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना एकच सूचित करण्यात येतो की आम्ही त्यांना जे सूचना प्रत्येक दुकानदाराला दिलेली आहे त्या सूचनेचं काटेकोर पालन करावं आणि आपल्या गावातील कार्यक्रम म्हणजे शोभा वाढवावी आणि त्यासाठी ग्रामपंचायतीला त्यांनी 100% सहकार्य करावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. होणार आहे अयोध्येमध्ये आपल्या ग्रामपंचायतमधून मटन माशी किंवा अयोध्या दारू विक्री असेल किंवा बेकायदेशीर असेल ती बंद करण्याचा निर्णय आपण घेतला, काय भावना आहेत आपल्या? काय राम प्राण प्रतिष्ठा ही आपल्या सर्व लोकांसाठी एक प्रकारची ही दीपावळी आहे आणि त्यानिमित्तानं आपण भक्तिभावानं जे त्या दिवशी दीपावलीसारखं वातावरण मंगलमय करणार आहोत त्यासाठी जे मटण मच्छी किंवा मांस मांसाहार दारू देशी किंवा विदेशी ह्या प्रकारची कुठलीही न होता म्हणजे लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही या हिशोबानं आपण ग्रामपंचायतमार्फत एक पत्रक काढू ह्या लोकांना आपण ग्रामपंचायतीला आपण आपले त्या दिवशी व्यवहार बंद करून सहकार्य करावे अशा प्रकारचं आपण एक त्यांना सूचना दिलेली आहे आणि त्या दिवशी आमच्या तामसा शहरामध्ये राम मंदिर असल्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव होणार आहे आणि प्रत्येक वार्डात किंवा गल्लीमध्ये महिलांनीसुद्धा याबाबत राम उत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी एक 100-100 ग्रुप तयार करून त्या दिवशी त्यांनी रामाची प्रतिमा किंवा फोटो ठेवून भजन किंवा उत्सव जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होणार नाही तोपर्यंत ते भजन त्या ठिकाणावर करणार आणि रामाचे गीत गाण्याचा संकल्प आमच्या तामसा शहरातील महिलांनी व्यक्त केल्यामुळं ह्या सर्व लोकांच्या भावनेचा आपण आदर ठेवून त्यासाठी आपण हे आदेश सूचित केलेले आहेत आणि बाकी गावामध्ये स्वच्छतेसाठी सुद्धा ज्या ठिकाणाहून आपल्या रामाचे एक रथामध्ये मिरवणूक निघणार आहे तो भाग आपण एकदम स्वच्छ ठेवून प्रत्येक ठिकाणावर थोडी व्यवस्था करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीमध्ये.